लोकसभा 2024 चुनाव को देखते हुए कांग्रेस में परिवर्तन किए गए उसी श्रृंखला में महाराष्ट्र में भी महाराष्ट्र प्रभारी में बदलाव किया गया है। इस संदर्भ में नाना पटोले ने प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि केरल में पार्टी नेता के रूप में संगठनात्मक अनुभव रखने वाले चैत्री शिला को प्रदेश प्रभारी किया गया। बिल्कुल, चनीथला जी एक अनुभवी व्यक्तिमत्व है। त्यांनी NUCI असेल, युवक काँग्रेस असेल, अनेक वर्ष केरळमध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। एक संघटनेतला अनुभव असलेला व्यक्तिमत्व, असं एक व्यक्तिमत्व चनीथलांजीच्या रूपानं आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संघटनेला ताकद मिळेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त होईल। आपल्या लक्षात असेल की जेव्हा जेव्हा काँग्रेसचं मोमेंट शक्तिशाली होतं, BJP घाबरून या पद्धतीचं मत व्यक्त करते। राहुलजीची जेव्हा पदयात्रा महाराष्ट्रात येत होती, त्यावेळेसच बोंबीच्या ढेंडापासून हे भाजपवाले कोल्ह्यासारखे ओरडत होते। आता हे सगळे मोठा काळ झाला, त्याला आता 1.25 वर्ष झालं या गोष्टीला। आता ह्या 1.25 वर्षामध्ये ते त्यावेळेस जाणारे होते, त्यावेळी गेले नाही, अशा अफवा हे पसरवण्याचं आणि स्वतःच्या मनाची शांती करण्याचा एक प्रयत्न भाजपवाले करतात आहे। तर त्यांच्याकडे फार काही लक्ष आपण लोक करू नका।